नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस, द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. शेवटच्या दिवशी 2 उमेदवारी अर्ज मागे, आता निवडणूक रिंगणात 15 उमेदवार. शहरात पानटपरी चालकांवर पोलिसांची कारवाई, गुटखा माफियांना मात्र अभय. बंडखोर उमेदवार नारायणराव गव्हाणकर यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे, मात्र नाराजी कायम. खासगी व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक, आरोपी फरार. प्रकाश आंबेडकर यांनी दिली RRC नेटवर्कला सदिच्छा भेट, विविध मुद्द्यांवर चर्चा. आता सविस्तर बातम्या. अकोला लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघासाठी दाखल 17 अर्जांपैकी 2 व्यक्तींनी आपले अर्ज मागे घेतले. त्यानुसार निवडणुकीसाठी 15 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी दाखल 17 अर्जांपैकी नारायण हरिभाऊ गव्हाणकर अपक्ष व गजानन साहेबराव दोड अपक्ष असे 2 अर्ज आज मागे घेण्यात आले. यावेळी सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले. उर्वरित 15 उमेदवारांना चिन्ह वाटपासाठी बैठक निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांच्या दालनात झाली. बैठकीला उमेदवार प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी निवडणूक सामान्य निरीक्षक राम प्रताप सिंग जाडून उपस्थित होते. बैठकीत सिलेंडर या चिन्हाची मागणी प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी व शेख नजीब शेख हबीब, इंडियन नॅशनल लीग या दोन्ही उमेदवारांकडून करण्यात आल्याने ड्रॉ काढण्यात आला. त्यात हे चिन्ह शेख नजीब शेख हबीब यांना मिळाले. प्रकाश यशवंत आंबेडकर यांना प्रेशर कुकर हे चिन्ह मिळाले. यावेळी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतमोजणी 4 जून रोजी सकाळी 8 सुरू होईल. अकोला लोकसभा मतदारसंघासाठी सुरक्षा कक्ष व मतमोजणी स्थळ महाराष्ट्र वखार महामंडळ गोदाम, MIDC पेज 4, कुंभारी रोड, शिवणी, अकोला येथे आहे. भारत निवडणूक आयोगाकडील पत्रकार परिषद दिनांक 16 मार्च यानुसार घोषित झालेल्या 6 अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची प्रक्रिया ही दिनांक 28 एप्रिलपासून सुरू झाली. त्यानंतर दिनांक 4 एप्रिलपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत होती. त्यानंतर आज जागा जे वैध नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते त्यांच्या विड्रॉलची 3 वाजेपर्यंत जे वेळ होती त्याच्यामध्ये 2 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र माघारी घेतल्यानंतर अंतिमतः 6 अकोला लोकसभा मतदारसंघासाठी जी अंतिम उमेदवारांची यादी निश्चित झालेली आहे, असे 15 उमेदवार आता निवडणूक लढण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. यासोबतच निवडणुकीची जी काही प्रक्रिया असेल ती प्रक्रिया प्रशासनाकडून पार पाडली जात असून यामध्ये विविध बाबींची पूर्तता करण्यात आलेली असून आपल्या जिल्ह्यामध्ये साधारण 2358 मतदार, याच्यामध्ये 726 हे दिव्यांग मतदार आणि 1732 हे 85 वर्ष वयावरील मतदार यांनी आपल्याला घरी मतदान करण्यासाठी पर्याय निवडलेला असून या सर्वांना घरी मतदान करण्याची मुभा आणि सुविधा प्रशासनामार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहे. अकोला पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये जवळपास 18,90,814 इतक्या मतदारांची नोंद झाली असून या सर्व मतदारांना विविध प्रकारच्या सोयीसुविधा मतदान केंद्रांवरती उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मतदानाच्या दिवशी उन्हाची तीव्रता, उष्माघाताची शक्यता पाहता त्या ठिकाणी मंडपाचीसुद्धा व्यवस्था करून दिली जाणार आहे. त्यासोबतच उष्माघातापासून बचाव करण्यासाठी फर्स्ट एड किट आणि मेडिकल टीमसुद्धा अपॉइंट केल्या जाणार आहेत, जेणेकरून मतदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. पूर्ण मतदारांच्या मतदान जे करण्यासाठी जे आपले स्टाफ अपॉइंट केलेलं आहे त्या पूर्ण स्टाफचे प्रशिक्षण, पहिलं प्रशिक्षण पार पडलं असून दुसरं प्रशिक्षण आता आम्ही नियोजित केलेलं आहे. यासोबतच EVM रँडमायझेशन आणि EVM कमिशनिंग या सर्व बाबी देखील आम्ही उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांचे उपस्थितीत करणार आहोत. एकंदर पूर्णतः पारदर्शक पद्धतीने निवडणुकीची प्रक्रिया पार पडत असून आदर्श आचारसंहितेचं जर उल्लंघन केलं असेल तर अशा प्रकारच्या 25 तक्रारी प्राप्त होत्या, त्याच्यापैकी सर्व तक्रारींवरती आम्ही कारवाई केलेली असून 100 मिनिटांच्या आत ही कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. आदर्श आचारसंहितेचं अंमलबजावणी देखील अकोला मतदारसंघामध्ये योग्य प्रकारे सुरू आहे.
मी आपल्या माध्यमातून अकोला मतदारसंघातील सर्व मतदारांना आवाहन करतो की अधिकाधिक संख्येने आपल्या मतदानाचा हक्क बजावा. धन्यवाद. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटखा माफिया सक्रिय असताना गेल्या काही दिवसांपासून शहरातील सर्वच पोलीस स्टेशन हद्दीत पानटपरी धारकांना लक्ष्य करीत प्रतिबंधित गुटखा विक्री या कारणावरून धरपकड केली जात आहे. या लहान टपरी धारकांना पोलीस स्टेशनला बोलावून दिवसभर बसवून ठेवल्या जाते आणि सायंकाळी प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिल्या जाते. हा प्रकार मागील काही दिवसांपासून सुरू असून या माध्यमातून पोलिसांना काय साध्य करायचे आहे हे मात्र न उलगडणारे कोडे बनले आहे. एकीकडे बेरोजगारीने त्रस्त असलेल्या तरुणासह नागरिकांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पानटपरीचा व्यवसाय सुरू केला, परंतु गेल्या काही दिवसांपासून शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीत या लहान लहान पानटपरी धारकांवर पोलिसांद्वारे प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. प्रतिबंधित गुटखा विक्रीचे कारण समोर करून या पानटपरी चालकांवर कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु या लहान लहान पानटपरी धारकांवर कारवाई करून काय मिळणार आहे? या माध्यमातून जर गुटख्याची तस्करी करणाऱ्या मोठ्या गुटखा माफियांपर्यंत पोहोचून पोलिसांनी कारवाई केली तर शहरातून हा गुटखा हद्दपार होऊ शकतो. शहरात गुटख्याची तस्करी करणारे मोठे माफिया आहेत ज्यांच्या संदर्भात पोलिसांना माहिती काढणे सहज शक्य आहे. मग त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी या लहान लहान पानटपऱ्यांवर कारवाई का व कशासाठी असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अन्न व औषध प्रशासनाने या पद्धतीने कारवाई केली असती तर ती समजल्या जाऊ शकली असती, परंतु अन्न व औषध प्रशासनाचे काम पोलीस का करीत आहेत? अकोला शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटख्याची वितरण प्रणाली मोठ्या शिदापीने सुरू आहे. ही वितरण प्रणाली थांबवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कुठलेही पाऊल उचलले नाही तर पोलीसही यावर कोणतीही कारवाई करू शकलेली नाही. यावरून स्पष्ट होते की लहान लहान माशांवर गळ टाकण्यात येत असून मोठ्या माशांना पळ काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पानटपरी सारख्या व्यवसाय करणाऱ्या, कुटुंबाचे पालन पोषण करणाऱ्या या लहान व्यावसायिकांवरील कारवाईचा हा प्रकार थांबवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अकोला लोकसभा निवडणुकीमध्ये बंडखोरी करीत भाजपाचे नारायणराव गव्हाणकर यांनी उमेदवारी दाखल केली होती, परंतु शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. भाजपाचे राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनधरणी केल्यामुळे आपण उमेदवारी मागे घेतल्याचे त्यांनी सांगितले, त्यामुळे नारायणराव गव्हाणकर झाले अकोल्याचे शिवतारे अशी चर्चा सुरू होती. अकोला लोकसभेसाठी भाजपाने नवखा उमेदवार दिल्याचा आरोप करीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज सादर करणाऱ्या माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांच्या उमेदवारीमुळे भाजपला घरचा आहेर मिळाला होता खरा, मात्र आता नारायणराव गव्हाणकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याचे कारण देत निवडणुकीतून माघार घेतली असून त्यांना भाजपाने नेमके कोणते चॉकलेट दिले असे तर्कवितर्क लावण्यात येत असून नारायणराव गव्हाणकर अकोल्याचे शिवतारे झाले आहेत का असा उपहासात्मक सवाल नागरिक विचारत आहेत. उमेदवारी दाखल करताना नारायणराव गव्हाणकर काय म्हणाले तुम्हीच पहा. मला असं वाटते की माझ्यावर अन्याय झाला. एखाद्या अनेक दुसऱ्या कोणा कार्य जर तिकीट दिलं गेलं असतं तर मी काही फॉर्म भरला नसता, पण अत्यंत नवख्या उमेदवाराला फक्त खासदार साहेबांचे सुपुत्र आहेत एवढाच त्यांच्या पाठीमाग एक विषय आहे. अशा अत्यंत म्हणजे जे ग्रामपंचायत सुद्धा लढले नाहीत अशाला तिकीट देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं, म्हणून माझ्यावर अन्याय झाला असं मला वाटते. परिवारवादाच्या विरोधात प्रश्नच नाही. आमचे आदरणीय मोदीजी काय सांगत असतील ते जाऊ द्या, ते सांगतात परिवारवाद आपल्याला तोडायचा आहे, पण अकोल्यात मात्र परिवारवाद आहे, घराणेशाही आहे, हे मान्य केलं पाहिजे. असं आहे की मी आजपासून आता निघालो मी इथून, आता घरी मी जाणार नाही. मात्र आता गव्हाणकरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्याचे कारण देत निवडणुकीतून माघार घेतली असून नारायणराव गव्हाणकरांचे बंड आता थंड झाले असून भाजपाने नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिली असून केवळ खासदारांचे सुपुत्र आहेत याच कारणामुळे त्यांना उमेदवारी मिळाली आहे असे शब्द उमेदवारी करताना करणाऱ्या नारायणराव गव्हाणकरांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे आता तर्कवितर्क लावले जात आहे. उमेदवारी माघार घेतली, आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी काल 2:15 मला फोन केला. मी सर्व काही सांगणार नाही, पण माझ्यावर अन्याय झाला हे तेवढंच मान्य आहे. अकोल्यातलं
इथलं कोणीच मला कोणं माझी मनधरणी म्हणजे तुम्ही जे म्हणत होते त्या दिवशी मनधरणी होय ना मनधरणी कोणं केली नाही. पण शेवटी असं आहे की जे नेते आहेत आज महाराष्ट्राचे नेते आहेत देवेंद्रजी देवेंद्रजीनं सांगितल्यामुळे आज मी वापस फॉर्म घेते आहे. मी त्या दिवशी सांगितलं होतं की माझे मार्गदर्शक माझ्यावर प्रेम करणारे माझे हितचिंतक आणि जे माझे खरे हितचिंतक आहेत यांना विचारूनच मी निर्णय घेईल. मी त्याचप्रमाणे देवेंद्रजीनं जरी फोन केला असेल तरी या सर्व मार्गदर्शकांचे त्यांचे काही जण लोकांचे मत पडले की उभाच राहिला पाहिजे. पण ती संख्या 25% जवळ होती आणि 75% तू उभा राहू नको. तू उभा राहिल्यानंतर काय कसे परिणाम होतील मतं कसे ट्रान्सफर होतील कोण निवडून येईल हे जे सिनियर माझे आहेत की वर्षानुवर्षे ते मला मार्गदर्शन करतात अशांनी सांगितलं ओबीसीवर अन्याय झाला. आणि मी त्या दिवशीही सांगितलं की एखादा सिनियर रणजित पाटील रणधीरभाऊ सावरकर त्याच्यानंतर विशाल गणगणे यायला तिकीट भेटलं असतं तर मी एकदम खुल्या दिलानं कोणाचं काम केलं असतं. मी अजूनही सांगतो की घराणेशाही आहे त्याच्यामुळे मी नाराज हो की नाही हो हे कसं काय सांगणार माझ्या चेहऱ्यावर आता कुठे दिसत नाही नाराजी. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शहापूर येथील एका खासगी व्यापाऱ्याने शेकडो शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करून लाखो रुपयांचा गंडा घातलाय. आता हा व्यापारी फरार आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर सुलतानी संकट ओढावलं आहे. शहापूर येथील तलाठी कार्यालयात शासकीय कोतवाल असलेला सुनील हरिदास पारखडे हा आपल्या नोकरीसोबत शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करायचा. काही वर्ष त्याने शेतकऱ्यांना सुरळीत पैसे दिले त्यामुळे शेतकऱ्यांचा त्याच्यावर विश्वास बसला. मात्र यावेळी त्याने शहापूर वहाळा बोथाकाजी बोरी आडगाव येथील शेकडो शेतकऱ्यांकडून सोयाबीन हरभरा तूर या पिकांची बाजार दरापेक्षा वाढीव दराने 15 दिवस 1 महिना अशा मुदतीवर शेतमालाची खरेदी केली आणि आता हा कोतवाल मालामाल होऊन तो गेल्या 10 दिवसांपासून फरार आहे. आरोपी व्यापाऱ्याने दिलेली मुदत संपल्याने शेतकऱ्यांनी आपले पैसे घेण्यासाठी त्याच्या घरी धाव घेतली. मात्र शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती तर काही शेतकऱ्यांनी त्याला दूरध्वनीद्वारे संपर्क केला असता त्याचा दूरध्वनी देखील बंद येत होता आणि त्यामुळे आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी पोलिसात धाव घेतली. खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आजपर्यंत जवळपास 20 शेतकऱ्यांनी आपली 81 लाखापेक्षा अधिक रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये जवळपास 100 पेक्षा जास्त शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे. खामगाव ग्रामीण पोलिसांनी शेतकऱ्यांची तक्रार दाखल करून घेत हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. पुढील तपास सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी आरआरसी नेटवर्कच्या मुख्य कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी आरआरसी नेटवर्कच्या वतीने कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी दिलखुलास चर्चा केली. सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू असून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आरआरसी नेटवर्कच्या मुख्यालयाला सदिच्छा भेट देत अकोला लोकसभा मतदारसंघासह महाराष्ट्रातील इतर मतदारसंघासंदर्भात त्यांच्याशी दिलखुलास चर्चा केली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ संतोष हुसे निलेश देव सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष जितरत्न पटाईत जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास सदांशिव उपस्थित होते. कार्यकारी संचालक पंकज देशमुख व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीवर दिलखुलास चर्चा केली. यावेळी आरआरसी नेटवर्कच्या स्टुडिओमध्ये सिटी न्यूजचे संपादक विवेक राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या अजेंड्यासह इतर प्रश्नांवर प्रखरपणे उत्तरे दिलीत. वंचित बहुजन आघाडी जवळपास 40 मतदारसंघात आपले उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नवीन वर्ष सुरू होतं. हे नवीन वर्ष 9 एप्रिलपासून सुरू होत आहे. शोभ नाम संवत्सर या भारतीय संस्कृतीत या प्रत्येक वर्षाला नाव दिलेलं आहे. आतापर्यंत जे वर्ष सुरू होतं ते शुभ्रकृत होतं आणि आजपासून शोभ नाम संवत्सर सुरू झालं आहे. उद्या महाराष्ट्रभरात गुढीपाडवा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. मराठी नववर्ष व गुढीपाडव्यानिमित्त बाजारपेठ सजल्या असून यावर्षी बाजारपेठेमध्ये रेडीमेड गुढी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आली असून गुढी व साखरगाठी खरेदीसाठी अकोलेकरांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे. गुढीपाडव्याला सूर्योदयाला गुढी उभारली जाते. गुढी ही विजयाचं प्रतीक आहे, आनंदाचं प्रतीक आहे आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी ही गुढी उभी केली जाते.
ही गुढी उभी करून तिचं पूजन करून त्यानंतर पंचांगावरच्या गणपतीचं पूजन केलं जातं. गणपती हा विघ्नहर्ता असल्याने हे येणारं नवीन वर्ष सुखसमृद्धीचं जावं, संकट दूर व्हावीत अशी प्रार्थना करून पूजन केले जाते. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला रिझर्व्ह माता मंदिरात चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त आरास करण्यात आली होती. आज सोमवारी सकाळपासून शहरातील प्रमुख मार्गावर कॅमेरा लावलेली मोठी कार रस्त्याच्या सर्वे करताना आढळून आली. या संदर्भात महापालिका व महसूल विभागाला विचारणा केली असता कोणत्याही अधिकाऱ्याला या संदर्भात माहिती नसल्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे. ही कार कशाचा सर्वे करत होती आणि या सर्वेची परवानगी कोणाकडून घेतली हा एक संशोधनाचा विषय बनला आहे. सोमवारी 8 मार्च रोजी सकाळी 10 वाजतापासून सिटी कोतवाली ते गांधी चौक व शहरातील इतर प्रमुख मार्गांवर एका कारवर मोठा कॅमेरा असलेली मोटर कॅब फिरताना आढळून आली. या वाहनाच्या माध्यमातून कशा पद्धतीचा सर्वे सुरू आहे या संदर्भात महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता या संदर्भात कोणीही माहिती देण्यास तयार नव्हते. महानगरपालिकेच्या नजूल विभागालाही विचारणा करण्यात आली असता त्यांनीही याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले. या मोटर कॅबच्या मागे मॅप सर्वे असलेले लिहिलेले असून या माध्यमातून कशा पद्धतीचा सर्वे सुरू आहे हे मात्र कळू शकले नाही. शहरातील प्रमुख मार्गावरून ही कार फिरताना आढळून आली. सुरुवातीला लोकसभा निवडणूक पाहता कुठल्या तरी खासगी चॅनलच्या माध्यमातून सर्वे असावा असा अंदाज लावला जात होता, परंतु प्रत्यक्षात मात्र याबाबत कुणालाच माहिती नसल्यामुळे संशय बळावला असून नेमकी या कारच्या माध्यमातून होणारा हा सर्वे कशासाठी असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या कारला पाहून नागरिकांमध्ये उत्सुकता दिसून आली. निर्भय वातावरणात मतदान करा, पोलीस प्रशासन मतदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हा संदेश सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गो वोट चला जाऊया मतदानाला हा संदेश देणारी मानवी रांगोळी साकारण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा आणि मतदारांमध्ये जनजागृती व्हावी आणि त्यांना निर्भयपणे मतदान करता यावं, भयमुक्त आणि शांततापूर्ण निवडणुकीसाठी पोलीस दल सज्ज आहे. यासाठी बुलढाणा येथील पोलीस कवायत मैदानावर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने चला मतदानाला जाऊया आणि लोकशाही उत्साहात सहभागी होऊया या संदेश देणारी मानवी रांगोळी साकारण्यात आली होती. या कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी BM मोहन यांच्यासह जिल्हा पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस कर्मचारी या मानवी रांगोळीमध्ये सहभागी झाले होते. अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर असलेल्या लघु व्यावसायिकांची दुकाने फोडून 2 ठिकाणाहून 2500 व 1 ठिकाणाहून 9000 रुपये नगदी व काही साहित्य असा 15000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या घटनेमुळे सदर व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या संदर्भात रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व 2 वर काही लघु व्यावसायिकांद्वारे चहा, नाश्ता व इतर फूड विक्री केल्या जाते. रेल्वे प्रवाशांना सुविधा व्हावी या उद्देशाने रेल्वे प्रशासनाद्वारे या लघु व्यावसायिकांना फूड विक्रीची परवानगी दिली जाते. रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलीस 24 तास कर्तव्यावर असतात, त्यामुळे या ठिकाणी कोणतीही प्रकारची चोरी होणार नाही अशी अपेक्षा या व्यावसायिकांची असते, परंतु गेल्या 2 दिवसांपासून रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर असलेल्या 3 व्यावसायिकांच्या लहान दुकानांना फोडून 10 ते 15000 रुपयांचा नगदीसह मुद्देमाल लंपास झाल्यामुळे या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली होती. प्राप्त माहितीनुसार प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरील एका व्यावसायिकाचे दुकान फोडून 2500 रुपये नगदी तर दुसऱ्या व्यावसायिकाचे 9000 रुपये नगदी तर तिसऱ्या व्यावसायिकाचे खाद्यपदार्थासह बिस्किटचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. या संदर्भात रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुद्धा देण्यात आल्याची माहिती आहे. अकोला रेल्वे स्थानकावर दोन्ही प्लॅटफॉर्मवर CCTV कॅमेरे लावण्यात आलेले असून रेल्वे पोलिसांनी जर याची तपासणी केली तर तो अज्ञात चोरटा सापडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या चोरी प्रकरणात रेल्वे पोलिसांनी योग्य ती कारवाई करून चोरट्याला पकडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. शेवटच्या दिवशी 2 उमेदवारी अर्ज मागे, आता निवडणूक रिंगणात 15 उमेदवार.
शहरात पानटपरी चालकांवर पोलिसांची कारवाई, गुटखा माफियांना मात्र अभय। बंडखोर उमेदवार नारायणराव गव्हाणकर यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे, मात्र नाराजी कायम। खासगी व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक, आरोपी फरार। प्रकाश आंबेडकर यांनी दिली आरआरसी नेटवर्कला सदिच्छा भेट, विविध मुद्द्यांवर चर्चा। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा आरआरसी डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार। We'll be right back.